गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की काल काय झालं काल एक्सपायरी होती तरीसुद्धा फार मोठा फॉल मार्केटमध्ये आलेला आहे यामागचं साधं एकच कारण आहे ते म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशननं केलेला सेल त्यांनी कालही ऑलमोस्ट सात हजार कोटींचा सेल केलेला आहे आणि जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांनी ऑब्विसली त्याच्यापेक्षा कमी बाईंग केलं आहे आणि त्यामुळेच हा फॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आता याच्यामागचा एक लॉजिकल रिझन तुम्ही समजून घ्या की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन जे आहेत तर ते बाय का करत नाहीत कारण एक साधी गोष्ट आहे की मार्केट बेरीश पोझिशनमध्ये आहे त्यामुळे जरी त्यांनी बाईंग केलं तरीसुद्धा मार्केट हे डाऊन साईडला जाईल याची शक्यता जास्त आहे ओके मग साहजिकच आहे त्यांनी जिथे कुठे बाईंग केलं आहे कॅशमध्ये तर ते सुद्धा पोझिशन्स त्यांच्या लॉसमध्ये जाणार आहेत मग ते हाच विचार करत असतील की मग बाय करून लॉसमध्ये जाण्यापेक्षा मार्केट कुठेतरी खाली जाऊन आउट होईल आणि मग तिथे आपण बाईंग करू त्यामुळे कदाचित ते आता कमी बाईंग करतायत की जेणेकरून मार्केट थोडं 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 स्लोली स्लोली ग्राइंड होऊन खाली येईल आता हा जो फॉल आहे तर यामागचं सगळ्यात मोठं रिझन जे ऑब्वियसली आहे ते म्हणजेच इलेक्शनची अनसर्टन्टी कोण गव्हर्नमेंट बनवेल काय होईल काय नाही कुणालाही काहीही माहीत नाही आता यामध्ये जे स्टेबल गव्हर्नमेंट आहे ते मार्केटला हवं असतं म्हणजेच जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आहे बी जे पीचं तेच जर मेजॉरिटीमध्ये पुन्हा आलं तर मग मात्र जे फॉरेन इन्स्टिट्यूशन सेल करत होते ते बाय करायला सुरुवात करतील प्लस डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन जे पैसे होल्ड करून बसलेले आहेत तर ते सुद्धा बाय करायला सुरुवात करतील आणि मार्केट सिंगल साईड शूटअप व्हायला सुरुवात होईल परंतु सध्या काय पोझिशन आहे तर सध्या जर तुमच्याकडे पैसे असतील तर ते तुम्ही वाचवून ठेवा मार्केटमध्ये सध्या ते लावू नका अजिबात लावू नका कारण मार्केटमध्ये एवढी अनसर्टन्टी आहे की कदाचित हा झालेला पूर्ण लॉस एका दिवसातही रिकवर होऊ शकतो मे बी सांगता येत नाही परंतु या सगळ्या गोष्टी होण्यासाठी थोडा वेळ लागेल त्यामुळे ह्या मे महिन्यामध्ये तरी मे एंडपर्यंत जास्त पोझिशन्स बनवण्याचा बिलकुल प्रयत्न तुम्ही करू नका जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट येतील रिझल्ट आल्यानंतर सगळं पिक्चर क्लिअर होईल आणि मग त्यानंतरच आपण पोझिशन बनवायला सुरुवात करायला हवी आता जर आपण यू एस मार्केट काल पाहिलं तर यू एस मार्केट पुन्हा ग्रीनमध्ये क्लोज झालं आहे म्हणजे जा आपण जर एकंदर पाहिलं तर गेली सात दिवस सलग तिथे मार्केट जे आहे तर ते ग्रीनमध्ये क्लोज आहे आणि आपले मार्केट हे पूर्णपणे बेरिश झोनमध्ये आहे की जे पूर्णपणे उलट आहे ॲक्च्युअल ग्लोबल क्यूजलाच फॉलो करावं लागतं आलं लक्षामध्ये परंतु आपलं मार्केट हे ग्लोबल क्यूजना आज फॉलो करत नाही म्हणजेच काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा मार्केटला पॉझिटिव्ह ट्रिगर भेटेल तेव्हा हा झालेला एन्टायर लॉस प्लस जे काही ग्लोबल क्यूज होऊन गेलेत त्याला जे रिॲक्शन द्यायचं राहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी एकदम घडतील आणि मग तेव्हा एवढा सिग्निफिकंट मूव अपसाईडला येईल की ते आपण कदाचित एक्सपेक्टही करू शकत नाही हे असं असतं आता जर आपण पाहिलं एशियन मार्केट्स ॲज युज्युअल मिक्स आहेत आणि एशिया सॉरी यू एस मार्केटही ग्रीनमध्ये क्लोज आहे मग ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट गिफ्ट निफ्टी असं दाखवत आहे की आजही मार्केट एक साठ ते सत्तर पॉईंट गॅपअप ओपन होईल मग आता जर फॉरेन इन्स्टिट्यूशनला सेल करायचा असेल तर ही पुन्हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी असेल कारण जर साठ सत्तर पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होत असेल तर त्यांना चांगल्या प्राईजला सेल करायला मिळेल म्हणजेच ते फर्स्ट हाफमध्येच सेल करायला सुरुवात करतील त्यामुळे सध्या सेल ऑन राईजचं मार्केट आहे परंतु जर टेक्निकली पाहिलं तर मार्केटमध्ये मार्केट मार्केट ट्वेंटी टू थाउजंडचा जो सपोर्ट आहे तो काल मार्केटनं ब्रेक केला आहे आणि आज पुन्हा ओपन होताना कदाचित बावीस हजाराच्या वरतीच मार्केट ओपन होईल आणि तिथे थोडा वेळ जर मार्केटनं होल्ड केला आणि जर मार्केटनं वरती जायचा जा प्रयत्न केला तर मग मात्र आपण असं म्हणू शकतो की ट्वेंटी टू टू थाउजंडला मार्केट जे आहे तर ते रिस्पेक्ट करेल अदरवाईज जर आज मार्केट बावीस हजाराच्या खाली जर क्लोज झालं पुन्हा तर मग मात्र मार्केट जे आहे तर एकवीस हजार पाचशे ते बावीस हजार या दरम्यान ट्रेड करेल आणि मग त्यानंतर जेव्हा मार्केटला पॉझिटिव्ह ट्रिगर भेटेल त्यानंतरच मार्केट, भे मार्केट बावीस हजार ब्रेक करून पुन्हा तेवीस हजाराकडे जायला सुरुवात करेल आपण जर विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये आपण असं म्हणत होतो की मार्केट तेवीस हजार टच करेल आणि आठच दिवसामध्ये आपण म्हणतोय की मार्केट आता एकवीस हजार पाचशेपर्यंतही पर्यंतही खाली येऊ शकतं तर एवढा मोठा डाऊन साइडला मूव हा जो आहे हा केवळ इलेक्शनच्या अनसर्टन्टीमुळे आलेला आहे तर मग पाहूयात येणाऱ्या दिवसांमध्ये काय होते ते परंतु ट्रेड करताना आता फार सावधपणे ट्रेड करा बिलकुलही लॉस घेऊ नका आणि जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर अगदी छोट्या पोझिशननं ट्रेड करा मोठ्या पोझिशननं ट्रेड करण्याची बिलकुल गरज नाही जोपर्यंत इलेक्शनचे रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तर मित्रांनो अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद